नमस्कार, मी संगीता भांडवले। आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। चला तर मग आज आपण बनवणार आहोत तांदळाची झटपट खीर, याला आपण दूध खीर सुद्धा म्हणूयात। अगदी झटपट होणारा गोडाचा पदार्थ म्हणून आपण ही तांदळाची खीर करणार आहोत। यासाठी सर्वप्रथम मी बघा, आता या ठिकाणी तुम्ही 1-2 चमचे तांदूळ अगोदर अर्धा किंवा 1 तास भिजत घाला आणि नंतर वाटून घ्या, चालतील। पण आपण झटपट खीर बनवणार आहोत। माझ्याकडे तांदळाचं पीठ अवेलेबल असल्यामुळं मी 1/2 लिटर दुधासाठी 2 छोटे चमचे तांदळाचं पीठ भिजवून घेत आहे। आपल्या खिरीची पूर्वतयारी होईपर्यंत आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। तुम्ही 5 मिनिटे अगोदर भिजवलं तरी चालेल। तांदूळ धुवायचे, सावलीत सुकवायचे आणि मिक्सरवर किंवा गिरणीवर दळून आणायचे। प्रत्येक पदार्थामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ लागतं। तुम्ही अशा पद्धतीनं पीठ बनवून ठेवलं तरी चालतं। साधारणतः 1/2 लिटर दूध मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तुम्ही यामध्ये 1 वाटी पाणीसुद्धा घालू शकता, कारण आपली खीर नंतर घट्ट होणार आहे। तुम्हाला जर दाटसर खीर हवी असेल तर दूध असेच ठेवा, आणि थोडीशी पातळमध्ये हवी असेल तर यामध्ये 1 वाटी पाणी घाला। दूध आपलं त्याला छान एकदा उकळी येऊ द्यायचे। नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये साखर घाला। मी या ठिकाणी 1/2 ते 1/4 वाटी साखर घातलेली आहे। अगदी कोणाला कमी गोड लागतं तर कोणाला जास्त गोड लागतं। आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये जे तांदळाचं पीठ मिक्स केलेलं आहे ते मिश्रण यामध्ये घालून घ्या आणि त्याला ढवळून घ्या। मंदाचेवर हे थोडंसं शिजू द्या। तोपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट्स तुकडे करून घेणार आहोत। काजू, बदाम, मनुका, चारोळी आणि थोडंसं केसर मी या ठिकाणी घेतलेलं आहे। 2 ते 3 वेलदोडे कुटून घेणार आहे। बाजूलाच मी तूप गरम करायला ठेवलेलं आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स असेही घातले तरी चालतील। मी यामध्ये तळून घालणार आहे, त्यामुळे खिरीची चव आणखीनच वाढते। थोडेसे मनुके बघा, मनुक्याला उष्णता लागण्यानंतर छान असे फुलतात। तुम्हाला आवडत नसतील मनुके, आंबट लागत असतील तर तुम्ही घेऊ नका। थोडीशी चारोळी, बदामाचे काप, काजूचे काही तुकडे, आपण याला व्यवस्थित हलवून घ्या चमचाने। हे मिश्रण आता आपण खिरीवर घालून घेणार आहोत। तुपाचा छान अगदी फ्लेवर त्यामध्ये येतो। थोडीशी वेलची पूड, हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या। यामध्ये थोडासा खोबऱ्याचं खीस मी घातलेलं आहे। खिसून घेतलेलं खोबरं पुन्हा आपण त्याला सतत ढवळत राहा। तांदळाचं पीठ असल्यामुळं याच्या गाठी होण्याची शक्यता असते। गाठी व्यवस्थित फोडून घ्या। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थोडंसं केसरच्या काड्या मी या ठिकाणी घातलेल्या आहेत। बघा, आपली खीर आता या ठिकाणी छान झालेली आहे। अगदी दाटसर अशी खीर आपली या ठिकाणी तयार आहे। तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने खीर करू शकता। तुमच्याकडं झटपट तांदळाचं पीठ नसेल किंवा तांदूळ भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये 2 चमचे भाजलेला रवा देखील घालू शकता आणि अशी झटपट खीर तयार करू शकता। खीर आपली तयार आहे। तुम्ही खीरपुरी खा। ही चपातीबरोबर, पुरीबरोबर खीर खूप छान लागते आणि झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनस्वी आभार।